स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या छानशा आणि स्पेशल योगा व्हिडिओ मध्ये. मी माझ्या चॅनलवर योगा, मेडिटेशन, प्राणायाम अशा भरपूर साऱ्या टॉपिकवर तुमच्या बरोबर व्हिडिओ शेअर करते. नवीन नवीन ज्या ज्या गोष्टी सुचतील त्या शेअर करत असते. आणि आज मी शेअर करते तुमच्याशी माझं योगा रुटीन काय आहे. आजचा मी घरी जे योगासनं करणार आहे, घरी योगा वॉर्म अप करणार आहे, ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. मी माझ्या रुटीनमध्ये काय काय योगासनं करते, काय काय माझं डेली योगा रुटीन आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला ते कसं वाटते नक्की सांगा. आता आली आहे मी वज्रासनात आणि छानपैकी मी आपल्या गुडघ्यांवर येणार आहोत. पायाचे बोट जमिनीवर छानपैकी या ठिकाणी पुढे आणि पाठीमागे हालचाल, पुढे आणि या ठिकाणी पोटाचा घेर कमी व्हायला हे आसन खूप काम करतं. आणि बघा तुमच्या मांड्यांची सुद्धा, मांड्यांचा घेर सुद्धा कमी व्हायला या आसनाने नक्कीच मदत होणार आहे. कारण हे दिसतं तेवढं सोपं नाहीये, पूर्ण तुमचं शरीर हे पुढे आणि मागे हालचाल होते. तुमच्या पोटाचे स्नायू या ठिकाणी खूप काम करत असतात अशा रीती. आणि हे पाच पासूनच करा. श्वास सोडताना श्वास घ्या आणि श्वास सोडत धरणी मातेला शरण. परत एकदा वरती यायचे आणि या ठिकाणी आपण वज्रासनात परत गुडघ्यांवर यायचंय. उजवा पाय हा लांब करायचा आहे, शक्य होईल तेवढा तुमचा पूर्ण पाय जमिनीला स्पर्श करेल. पर्वतास परिघासन आणि नजर एका ठिकाणी स्थिर करा. 10 श्वासोच्छ्वास धरून ठेवायचे. खूप छान बॅलन्स करणार, पायाची ताकद वाढवणार, पाठीच्या कण्याला सुद्धा साईडने छान पैकी. आणि श्वास सोडताना हात जागेवर, नंतर समोर या, नंतर उजवा पाय, आता डावा पाय आपण घेऊया. ठीक आहे, या ठिकाणी तुमचे सरळ रेषेत पाहिजे पूर्ण. आणि आता डाव्या बाजूला नॉर्मल ब्रीथ करा, नॉर्मल श्वासोच्छ्वास, अगदी साधारण श्वसन. खूप छान शरीराला ताण मिळतोय त्याचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. शांतता शरीरामध्ये पण मिळणारा ताण अनुभवायचा आहे. परत आता डावा हात मी जागेवर घेते. आता यायचंय पुढे आणि मग डावा पाय जागेवर. परत श्वास घेत आपण वरती येऊया आणि श्वास सोडत खाली. छान प्राणायामाचा प्रकार आहे, कुठलाच ताण न येता तुम्हाला किती श्वास घ्यायचा हे बिलकुल या प्रकारात तुम्हाला ताण होत नाही. फक्त श्वास हळूहळू जसे जसे हात वरती घेतो तसा आपण श्वास घेतो आणि जसे जसे हात खाली घेतो तसा श्वास सोडतो. कारण प्रत्येकाला कन्फ्युजन असतं, मी किती श्वास घेऊ, किती वेळ घेऊ, कसा घेऊ. तर तुमची सुरुवात या प्रकारापासून करा प्राणायामाची, नक्कीच तुम्हाला सोपं वाटेल. किती अंकात श्वास घ्यायचा याचं टेन्शन राहणार नाही अशा रीतीने. आणि या ठिकाणी दुपैकी समोरच्या बाजूने या सिंह मुद्रेत आपल्याला बसायचं आहे. शांत श्वसन करा. या ठिकाणी पायाचा वरचा भाग हा जमिनीला स्पर्श करतो. मी या बाजूने दाखवते. या ठिकाणी पायाचा वरचा भाग हा जमिनीला स्पर्श करतो. आणि आता थोडस ध्यानात्मक आसन हे आहे. ज्यावेळेला आपण ध्यानात्मक आसन करतो त्यावेळेस आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. शरीरामधला जो आनंददायक ताण आहे तो अनुभवायचा आहे. त्याने आपल्या शरीरात
चांगली संप्रेरक तयार होतात, शरीराचं आरोग्य चांगलं राहत अशा रीतीने. आणि नंतर परत आपल्याला यायचं आहे बालासनात. छान पैकी स्वतःला रिलॅक्स करा इथे 5 ते 10 श्वासोच्छ्वास. धन्य मातेला शरण जायचे. परत वरती येऊया. छान पैकी परत हात गोलाकार करून नमस्कार स्थितीत हृदय चक्राजवळ आपण आणणार आहोत आणि साधना आपण संपवतोय. माझ्या डेली रुटीन मधला योगा अभ्यास काय असतो तो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तुम्हाला तो कसा वाटला आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का नक्की कळवा. 90% लोक बघतात मात्र सबस्क्राईब करत नाहीत. खर तर कंटेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्याने मला प्रोत्साहन मिळेल आणि नवीन नवीन गोष्टी आपण शेअर करू शकतो एकमेकांशी. मला खूप छान वाटतंय ह्या गोष्टी शेअर करायला. काळजी घ्या. धन्यवाद.